कर माझा मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपल्या बरोबर आमिर चिकन एंड एग्स कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मधुकर चिबुळे आहेत। कंपनीची सुरुवात, कंपनीचा व्याप काय आहे, कंपनी कशी ऑपरेट करतं आणि कंपनीचे ध्येय धोरण काय आहे या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण कशा प्रकारे त्यांनी कंपनीचं कार्य पुढील आणि काय ध्येय धोरण आहे हे आपल्याला सांगतो। नमस्कार, मी मधुकर गुळी, आमिर चिकन अँड एग्स या कंपनीचा CEO म्हणून मी इथं काम करतोय। सांगायला आनंद होतो की आमिर चिकन अँड एग्स ही कंपनी अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेली एक ब्रँड आहे। आम्ही आमिरकडे बघताना ब्रँड म्हणूनच बघतो। आमिर चिकनचा जर आपण इतिहास पाहिला तर मिस्टर विजय मोरे हे अहमदनगरमध्ये त्या जिल्ह्याच्या दुष्काळी भागातून आलेले एक तरुण उद्योजक यांनी 1991 साली पुण्यामध्ये येऊन शिक्षण पूर्ण करता करता त्यांनी यांच्या ह्या उद्योगाची सुरुवात केली। हा उद्योग सुरू करताना जर असं पाहिलं आपण तर त्यांनी दुसऱ्याकडून 5,000 रुपये उसने घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि एक स्वप्न मनामध्ये बाळगलं होतं की ह्या चिकन व्यवसायाला मी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवेन की जेणेकरून त्यांनी त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर आज इंडियामध्ये लार्जेस्ट चिकन रिटेलर म्हणून आज आमिर चिकनचं नाव आहे। आपण जर सगळ्या याचा प्रवास पाहिला असेल तर 1991 पासून ते 2002 पर्यंत याची सुरुवात फार अशी मोठी नाही झाली, पण इतकं स्थिर होत गेलं की 2002 नंतर ह्या व्यवसायानं एकदम भरारी घेतली आणि आज आपण जर पाहिलं तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, अहमदनगर शहर, सातारा आणि नाशिक या ठिकाणी या आमिर चिकनचा प्रेझन्स आहे। आज आपण जर बघितलं तर चिकन व्यवसायामध्ये आणि चिकन खाणाऱ्यांमध्ये चिकन न आमिरचं चिकन न खाल्लेला असा एखादा विरळाच माणूस सापडेल, मग ते कदाचित आश्चर्य असेल, पण एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही की त्यानं आमिरचं चिकन खाल्लं नाही। कारण आमिर चिकन हे ओळखलं जातं त्याच्या क्वालिटीसाठी, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या दर्जासाठी, त्याच्या स्वच्छतेसाठी। आणि तुम्ही जर चिकनची दुकानं पाहिली असती, आमिरची दुकानं ही सोन्या चांदीच्या दुकानासारखी लख ठेवलेली दुकानं आहेत। इतर ठिकाणी आपण चिकनचा घेतानाचा अनुभव आपण पाहतो, कस्टमर म्हणून एक घाणेरड्या पद्धतीने व्यवसाय करत असलेल्या दुकानामध्ये आपण जातो त्या ठिकाणी चिकन मिळतं, पण ते कितपत आरोग्यदायी आहे हा फार मोठा प्रश्न पडतो। पण आमिर चिकननं एक स्वतःचं स्टँडर्ड या शहरांमध्ये निर्माण केलेलं आहे आणि अल्पावधीमध्येच हा ब्रँड लोकप्रिय होतोय आणि ज्या पद्धतीने याची ग्रोथ होते आणि जवळपास आपण जर बघितले 1991 पासून ते 2020 पर्यंतचा प्रवास, आज जवळपास 200 कोटीची उलाढाल या धंद्यानं गाठलेली। मिस्टर विजय मोरेंनी जवळपास दुष्काळग्रस्त भागातल्या 2,000 लोकांना तिकडून आणून या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर केलेलं आहे, त्यांना मोठं केलेलं आहे, त्यांची प्रगती केलेली। कंपनीचा व्याप जर बघितला आपण तर यामध्ये कंपनीचा प्रेझेन्स हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि आत्ता आपण अहमदनगरमध्ये आपला प्रेझेन्स आहे, साताऱ्यामध्ये आपला प्रेझेन्स आहे, 1 वर्षापूर्वी आपण नुकतंच नाशिक लॉन्च केलेलं आहे आणि आपण जर पुढं बघितलं तर पूर्ण पुणे जिल्हा आपण येत्या मार्चपर्यंत आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय, व्यवसाय वाढ करण्याचा प्रयत्न करतोय आणि तसेच नागपूर, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी आपला प्रेझेन्स वाढवण्याचं चाललेलं आहे आणि अल्पावधीमध्ये म्हणजे थोडक्यामध्ये 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रभर जाण्याचा आणि भारतभर जाण्याचा कंपनीचा मनोदय आहे। आज आपण जर बघितलं तर व्यापानुसार 5,000 रुपयाला सुरुवात केलेल्या व्यवसायाशी 200 कोटीवर उलाढाल जाते। हीच 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं वाढतोय आपण, 500 कोटीवर जर टर्नओव्हर गेला तर आश्चर्य वाटायला आपलं काही कारण नाही। सेल वाढवण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करतो? आपण असं तर बघितलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमिर चिकन हा लोकप्रिय ब्रँड आहे। आज मी जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड किंवा ज्या ठिकाणी आपला प्रेझेन्स आहे तिथला एखादा विरळाच माणूस सापडेल की आमिर चिकन त्यानं खाल्लेलं नाही आहे। आज आपण आमिरच्या एका छताखाली तुम्ही ब्रॉयलरमध्ये, ब्रॉयलर बिग साईज आहे, तंदूर आहे, त्यानंतर गावरान आहे, कडकनाथ आहे, बदक आहे, बटेर आहे, अशा विविध प्रकारचे प्लस मासळी की आज लोकांना किंवा मटन की यामध्ये आपण आपला व्यवसाय वाढवतोय, ही सगळी प्रॉडक्ट आपल्या एका छताखाली मिळत आहेत। त्यामुळं आपसुकच पुणेकर असतील किंवा पिंपरी चिंचवडकर असतील किंवा इतर ठिकाणचे असतील, सगळा ग्राहक वर्ग आमच्याकडे आपसूक वळतो कारण त्यांना तिथं दर्जेदार सेवा मिळतात,
क्वालिटी मिळते, हायजेनिक चिकन मिळतं. आणि आम्ही जसं म्हणतो की 100% प्रॉमिसिंग अँड हायजेनिक चिकन ओनली ॲट आमिर चिकन, याच पद्धतीनं आम्ही हे आमचा सेल करतो. त्यामुळं आमचा ग्राहक वर्ग प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. कंपनीचे ध्येय धोरण काय? तुम्ही आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आज एक दुकानावरून आज 450+ आउटलेट आहे. आणि जवळपास आता येत्या वर्षामध्ये मार्च महिन्यापर्यंत आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडमधला गॅप भरून काढतोय. ज्या ठिकाणी असलेले व्याप जे काही संधी आहेत व्यवसायाच्या त्या आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आपण पूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्रभर आणि भारतभर जाण्याचा मनोदय आहे. ही ध्येय धोरणं घेऊनच कंपनीची वाटचाल चालू आहे. म्हणजे तरुणांना आज बेरोजगारी असल्यामुळे तरुणांना एक रोजगार पण मिळतो ना आपल्या माध्यमातूनच? हो, अगदी. तुम्ही फार छान प्रश्न आणि पॉइंट उपस्थित केला आहे. तुम्ही पाहिलं असेल की कोरोना सुरू झाल्यानंतर कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये जवळपास सगळे उद्योग बंद पडले, काही काहींना उद्योग बंद करावे लागले, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांचे पगार कट झाले. परंतु आमिर चिकन हे एक दिवसही आम्ही बंद ठेवलं नाही. आणि या कालावधीमध्ये कठीण काळ असतानाही सुरुवातीला जशी कोरोनामुळे चिकनमुळे कोरोना होतो ही अफवा होती, ही अफवा आम्ही जनजागृती करून अफवा ठरवली. आणि या काळामध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचा धंदा केला. तुम्ही एक जर गोष्ट पाहिली तर तुमच्या ध्यानात येईल की आम्ही एक दिवसही धंदा बंद न ठेवता हा धंदा कंटिन्यू चालू ठेवला. उलट आम्ही ह्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये 200 आउटलेट आम्ही वाढवू शकलो. उलट आम्ही आमचा धंदा बंद नाही झाला, आमचा धंदा उलट वाढला. यामध्ये आम्ही दुष्काळग्रस्त भागातील, तुम्ही उदाहरण घ्या, अहमदनगर असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, नांदेड असेल, उदगीर असेल, सोलापूर असेल, किंवा सातारा, सांगली, कोल्हापूरकडचे तरुण मुलं असतील यांना आम्ही नोकरी धंद्यामध्ये घेऊन त्यांना उद्योग सुरू करण्यामध्ये आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं. आणि त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला, ती लोकं अन्नाला लागली, किंवा आज प्रगतीच्या दिशेला एक पाऊल टाकतायत अशा पद्धतीनं म्हणलं तर त्यामध्ये वावं अवघं ठरू नये. 100% हायजेनिक चिकन ओनली ॲट आमिर चिकन. भूल जाणं चिकन आमिर से ही लागला. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा, इतनी सी